महाराष्ट्र राज्य पावर जनरेशन कंपनी की ओर से 10, 11, 12 फरवरी को टीपीएस कोराडी ग्राउंड स्थित विविध खेलों का आयोजन किया गया, जहां पर कोराडी, खापरखेड़ा, पारस, परली, भुसावल, नाशिक, चंद्रपुर, मुंबई, पोकली, उरण इन सभी पावर स्टेशन के कर्मचारियों ने इस प्रतियोगिता में भाग लिया। इस बख्शिश समारोह में प्रमुख अतिथि के रूप में कोराडी पावर स्टेशन के मुख्य अभियंता उमाकांत निखारे मौजूद थे। महाराष्ट्र राज्य पावर जनरेशन कंपनी की ओर से टीएसपी कोराडी कॉलोनी के मैदान में 10 से 12 फरवरी तक इंटर पावर स्टेशन आउटडोर गेम का आयोजन किया गया था। इस गेम में 10 पावर स्टेशन अलग अलग खेलों में अपना हुनर दिखाया। इन खेलों में क्रिकेट, कबड्डी, रस्सी कूद, बास्केटबॉल जैसे अलग अलग खेलों का आयोजन किया गया था। पारस, परी, भुसावल, चंद्रपुर, खापरखेड़ा, मुंबई, नासिक, उरण, पोकरी, कोराडी यह पावर स्टेशन ने खेलों में भाग लिया, जहां शुक्रवार को बख्शी समारोह में कोराडी पावर स्टेशन के मुख्य अभियंता उमाकांत निखारे के हाथों समारोह का उद्घाटन किया गया। समारोह के दरमियान परई की टीम ने कार्यक्रम का निषेध किया, जहां बास्केटबॉल के फाइनल मैच में अंपायर ने गलत निर्णय दिया। दूसरी ओर देखा गया कि कार्यक्रम में कुछ समय के लिए खिलाड़ियों में विजेता और उपविजेता को ट्रॉफी दी गई। कार्यक्रम में खापरखेड़ा के मुख्य अभियंता सीताराम जाधव मौजूद थे। खेलों से मनोबल बढ़ता है, यह हमारा कर्तव्य है, ऐसा भी समारोह दरमियान मुख्य अभियंता निखारे ने कहा। वीडियो जर्नलिस्ट प्रीतम मानकर के साथ शैलेश ढोरे की रिपोर्ट, सिटी विदर्भ न्यूज़ के लिए। बेसिकली काय की हे बाह्यक्रीड जे क्रीडा स्पर्धा आहेत, हे आमच्या जे आता नवीन नवीन भरती झालेले खेळाडू, जुने खेळाडू, यांना आम्ही प्रोत्साहित करण्यासाठी करतो, आणि ह्याच्यातून जे आम्हाला खेळाडू मिळतात ते आमच्याकडे राष्ट्रीय स्तरावर आम्ही आमच्या टीम पाठवल्या जातात, त्यासाठी आम्हाला या स्पर्धेचा फायदा होतो, जेणेकरून आम्हाला नवीन खेळाडू मिळून त्याची नवीन टीम तयार करणे ह्या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आम्हाला फायदेशीर पडतं। आमच्या पुढे बहुतेक आम्ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र आहे, तिथं आम्ही पुढच्या बाह्यक्रीडा स्पर्धा आम्ही घेणार आहोत। आमचं शास्त्राचं जो धोरण आहे त्या अनुषंगाने आम्ही या खेळाडूंना TADA देत असतो, आणि जे तुम्ही म्हटलं की पालकमंत्री आपले माननीय मंत्री साहेब यांच्या अनुषंगाने जो चर्चेला मुद्दा आला होता त्या अनुषंगाने आम्ही जो निधी वाढवलेला आहे, जो राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आहे तो आम्ही निधी वाढवलेला आहे, आणि ह्या खेळाडूंसाठी जो निधी वाढवायचा आहे, जो आम्हाला अपेक्षित आहे, तो पुढच्या वर्षी नक्कीच वाढणार। शासनाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे आम्ही TADA देत असतो, आमचा जो सर्क्युलर आहे त्याप्रमाणे त्यांना TADA मिळत असतो। यजमान कोराडी औष्णिक विद्युत केंद्र यजमान होतं, त्यांनी तशी व्यवस्था केलेली आहे, तसं त्यांना त्या येण्याजाण्याकरिता त्यांचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळत असतो। साधारण 40 ते 50 खेळाडू असतात, असे 10 संघ आहेत, तर जवळपास 450 ते 500 खेळाडू सहभागी होतात। मध्ये 10 ते 12 या 3 दिवसामध्ये महानिर्मितीचं आउटडोर स्पोर्ट्स अरेंज केलेलं होतं। किती कुठकुठले संघ इथे सहभागी? म्हणजे 7 TPS थर्मल पॉवर स्टेशन, हायड्रो आणि मुख्यालयातून सर्व संघ आले होते, उरणचे सुद्धा संघ आलेला होता, टोटल 10 संघ होते। ते म्हटलं की असं 1-2 प्रकार होतात, पंचांचा शेवटी पण पंचांचा निर्णय शेवटचा असतो, तो मान्य त्यांनी मान्य करायला पाहिजे। पण नेमकं काय कारण होतं त्यांनी एका वक्त्याने तर म्हटलंच आहे की म्हणजे मलाही माहीत नाही की काय झालं होतं, पण असे भविष्यात होणार नाही असे आम्ही म्हणजे हे करू की सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केला, पण काही एक दिवस थोडं पाऊस पाणी नसल्यामुळे थोडा गैरसोय झाली आहे, पण भविष्यात अशा म्हणजे गैरसोय होणार नाही अशी काळजी घेऊ, पण कमी जास्त झालं असेल त्याबरोबर मी दिलगिरी व्यक्त करतो। याच्यामध्ये ही जी बाह्यगृह महानिर्मिती क्रीडा झालेली आहे याच्यामध्ये महानिर्मिती सर्व संघ हायड्रो, गॅस आणि थर्मल हे मुख्यालय या सर्वांनी सहभाग घेतला, सगळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला, आणि ही क्रीडा स्पर्धा अत्यंत आनंदमय वातावरणात आणि चांगल्या तऱ्हेने पार पडली, याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो।